आज आपण सोप्या पद्धतीने पास्ता कसा करायचा ते पाहणार आहोत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। चला तर पास्ता बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। 200 ग्राम पास्ता मी उकडून घेतलेला आहे। उकडता वेळेस त्यात 1 चम्मच तेल टाकले आहे। आपल्या आवडीनुसार भाज्या उकडून घेतलेल्या आहेत। 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे। 1 टमाटर, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ। पास्ता मसाला 200 ग्रामसाठी 2 पॅकेट घेतलेले आहे। फोडणीसाठी तेल, कढईत 2 चम्मच तेल टाकले। तेल गरम झाले की कांदा टाकून लालसर करायचा आहे। टमाटर टाका, थोडेसे शिजले की उकडलेले भाज्या टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या। तुम्हाला तिखट हवे असेल तर मिरची पावडर टाका। मी 1/2 चम्मच मिरची पावडर टाकलेली आहे। पास्ता मसाला टाकून मिक्स करायचे। चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा। उकडलेला पास्ता टाकून हलक्या हाताने मिक्स करायचे आहे। कोथिंबीर टाकून मिक्स करूया। अशा प्रकारे आपला गरमागरम पास्ता खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जरी